असे करून आणि तळपदार असं बोलणं त्यांचं आहे. तर परेड मी परिचय म्हणजे पुन्हा परिचय करतोय. तर त्यांची उपस्थिती आहे, माझी अध्यक्ष वकील हे दिसत आहेत, संध्याताई त्यांच्या सोबत आहेत, आणि आपले विनायक भाऊ आणि नटवकर तळी जे आहेत कविताताई त्यांची उपस्थिती आहे. आणि त्यांचा मार्ग ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला निवडणुकीच्या अगोदरपासून भेटी दिल्या, समिताताई सर पंचायत समितीचे सदस्य विलास भाऊ, सर्व सन्माननीय ज्येष्ठ पदाधिकारी, गावातील निवडणूक ही फार वेगळी आहे, कारण ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला या विधानसभेच्या उमेदवारीबाबतची भाकरी फिरवायची आहे. एकाच भाकर तव्यावर जास्त वेळ सिद्ध उडी तर ती करत ते काही होईल. हा त्या गावीत साहेबांनी भाकर काही वेगळे म्हणून तिला पलटवायची वेळ आलेली आहे. आणि मग ती पलटवेल कशी? आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये या तरुणांची बेरोजगारी मिटेल कशी? यांनी सांगितलं की लाईट पाहिजे, ती लाईट ही कवय जवळ तुम्ही मंत्री बदलश्यात आमदार बदलश्यात तवय होई आणि ते काम आपण करा नाही. आणि म्हणून आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा. सत्तेत ना पैसा, पैशात ना सत्ता. पैसा कमवायचा सत्तेच्या माध्यमातून आणि तो निवडणुकीमध्ये खर्च करायचा आणि त्याच्यात ना परत सत्ता मिळवायची आणि मग परिवाराचं साम्राज्य स्थापन करायचं. बाबा या जिल्ह्यामध्ये चार विधानसभा मतदारसंघ, कितना मतदारसंघ आहे? चार. एकच परिवार ना कितना सदस्य उभा आहे? चार. एक जण भाजपमा, एक जण पंजाबवर, ही नाताई सिलेंडर आटे सोडी घेऊन सेफ्टीला दळगावला चालली. बरोबर. दादा दारू ना गल्लास वर नवापूर पाहू करायचे. याचा विचार तुम्ही आपण केला पाहिजे आणि खास करून या तरुणांनी केला पाहिजे. मी यांना का सांगतोय की हा जो तमाशा यांनी उभा केलेला या जिल्ह्यामध्ये, मग हे आपण कधी सहन किती तरी सहन करणार, हे आपण चित्र कधी बदलणार? तुम्ही आम्हाला काय वेळ समजता? या जिल्ह्यात काय राहणाऱ्या लोकांना तुम्ही समजून काय घेता? तुम्ही त्यांना गृहित धरता का? बोट्यासवर आणि बाटल्यासवर या लोक भेटी जातील असं मते आम्हाला मिळतील? या घमेंडमध्ये हे लोक सर्वीकडे उभे राहतात, ते भाषा करतात, काही नाही थोडं फिरून घ्यायचं नंतर विकत घेऊन घ्यायचं. ही घमेंड, ही माज, ही मस्ती तुम्हाला आली कुठे? आणि ही माज आणि मस्ती आणि घमेंड जिरवायची असेल तर त्याचं शस्त्र तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला एक मताचा अधिकार दिलाय. तुमचं एक मत सर्व मस्ती जिरून टाकेल त्या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून. आणि याच्यातली सर्वात मोठी जबाबदारी कोणाला घ्यायची असेल तर यांच्यासारख्या तरुणांनी घ्यायची. आपण हिंदुत्वासाठी नरेंद्र मोदींसाठी तुम्ही सर्वांनी हिना गावितांना मतं दिली, या मग 30-40% 100% आणि या पोरी ते पत्काय येत. बरोबर. आता तुम्ही मत वाया गे, तुम्ही राजे काय करणे साठी हिना गावित न हिना गावितांना तुम्ही मतं दिली भारतीय जनता पार्टीसाठी, तुम्ही नरेंद्र मोदींसाठी, आणि त्या हिनाताईंनी महायुतीशी गद्दारी केली, भाजपाशी गद्दारी केली, भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आणि शेगडी घेऊन दडगावला उभी राहिली. आता मग तुमचं काय, तुमच्या मताचं काय,
तुम्ही दिलेल्या मताच्या बाबतीमध्ये तुमच्याशी झालेला धोका आहे आणि त्या धोक्याचा बदला घ्यायचा असेल तर डॉक्टर गावितांच्या विरुद्ध मतदान करा. आणि डॉक्टर गावित साहेबांना तुम्ही मत दिली, चला आखो परत दि द्या. आणि गावित साहेब काँग्रेस मार्गे तुम्ही काय करशा? कारण हे सर्व भाऊ इकडे तिकडे उभे का राहिलेले आहेत? मग कोणता विपक्ष मग घुसाळे? दोन एक पाहिजे मंत्री बनाले आपले पाहिजे, दोन चार आठच्याले पाहिजे. आणि म्हणून हे सर्व उभे राहिले. आणि म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. या जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला, या मतदारसंघातल्या नागरिकांना पाहिजे विचार करावा लागेल. आणि म्हणून आम्ही एक लढाई, या लढाईची सुरुवात केली लोकसभेच्या निवडणुकीत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला वाटलं नसेल पहिले तर सांगायचे कोणीच उमेदवार नाही. यासनासमोर कोण उभा राही, काय उमेदवारच नाही, कोण दिसत नाही, अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये लोकसभेची होती. सर्वांना वाटत होतं की एकतर्फी निवडणूक आहे, परंतु त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व एकत्र आलो आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक क्रांती झाली. स्टेजवर कोण होत? आमच्या सोबत कुणीच नव्हतं, फक्त होते सामान्य जनता, सामान्य कार्यकर्ते आणि लढणारे तरुण. आणि ती लढाई आम्ही सुरुवात केली, तो वातावरण निर्मिती झाली आणि त्याच्या तुफानामध्ये तो बदल झाला आणि हिना गावितला घरी बसावं लागलं आणि शेगडीवर आता धडगावला उभं राहावं लागलं. ही ताकद कोणामध्ये आहे? ही ताकद आहे तुमच्या एका मतामध्ये, तुमच्यामध्ये. आम्हालाही लोक सांगायचे, दादा चुकाई घ्या, तो या निवडावे तुम्ही कदा इन्कम नाही उपाधी करणार. आम्ही सांगायचो की उपाधी नाही, हे कुणीतरी आलं पाहिजे, या मांजरीच्या गळ्यामध्ये घंटा बांधली पाहिजे आणि ते काम आम्ही केलं. आणि ते लढाई आम्ही लोकसभेपासून सुरुवात केली. आम्ही लोकांना पटवून दिलं, लोकांना सांगितलं तू त्यांची कशी फसवणूक झाली, ह्या लोकांनी काय काय केलं, कशा पद्धतीने सत्तेचा माज आणि मस्ती आली, कशा पद्धतीने सरपंचांचा अपमान झाला, कार्यकर्त्यांचा अपमान झाला. कार्यकर्ते येत होते, समिताताई बचत गटांच्या महिला त्यांना भेटायला येत होत्या, त्यांना कुणी बोलू देत नव्हतं, त्यांना हकलून लावत होते, कोण कोणाला पाणी विचारत नव्हतं, कोण कुणी कुणी गेलं तर ते मागच्या दरवाजाने गाडीत बसायचे आणि भुरकन निघून जायचे. साहेब कवय ई राहिला बस ऐकणार आपले परत कर. आणि आपण सकाळला जाईन चार वाजता परत भुक्यातिशा ई जाऊ, ही परिस्थिती. आणि या परिस्थितीमुळे डॉक्टर हिना गावितांचा पराभव झाला. आता जलजीवन मिशनची कामं तुमच्या गावामध्ये असतील, तुमच्या शेजारी असतील, तुमच्या पाजारी असतील, तुमचे रस्ते खोलून टाक. आणि आता पूर्ण निधी आहे तर सरपंचाने जर विचारलं तर ठेकेदाराला की भाऊ काय आमना रस्ता खंडी टाकत नाही, कवय लावशी काय लावशी, तोट्या पास आला पैसा नाही, कनेक्शन नाहीये, कुठं टाक्या बांधल्या गेल्या, कुठं पाईप टाकले गेले. ही 20 वर्षाची योजना होती, तिचा पार बट्ट्याबोळ केला, चांगले कॉन्क्रीट बसवले होते, ब्लॉक बसवले होते, ते रुकडून फेकून दिले. हे केवळ झालं ते पैशासाठी. आणि मग सरपंचांनी विचारलं, तो ठेकेदार सांगायचा तुमचा काय संबंध आहे? अरे तो गावना मालक आहे ना, त्या लोकांनी निवाड दिलं ना, डोकं फोडीनी बावबन का फोडीन तो बावबनेला आहे बरं करत ना. ये रायांनी बाबन की ये काही एक दोन वर्ष आपण पंगत मध्ये आले नाही आहे का नाही? आणि तो तो सरपंच बनेला. तू त्याला विचारच ठेकेदार बाहेर गावना कथाही तरी उडा यास नाही वाटलाय तिथं पैसा लिस नी. आणि तो त्या सरपंचाला विचारतो तुझा काय संबंध? अरे त्याचाच संबंध. मग ही व्यवस्था निर्माण झाली, व्यवस्था आपण बदलणार कशी? तर ही व्यवस्था निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला दिलेल्या मताच्या अधिकारांनी बदलली. ती बदलली, ती लढाई अर्धी जिंकलो आपण आणि ती अर्धी लढाई आता बाकी होती. ती लढाई आपल्याला पूर्ण करायची.
एक खिडकी बंद केली, तीन खिडक्या होत्या. एक बंद झाली लोकसभेला, दुसरी बंद करायची आहे विधानसभेला, तिसरी येईल जिल्हा परिषद त्यावेळेस ती पण बंद करायची. ही तीन खिडकी योजना होती, त्याच्यातली एक बंद झाली, एक आता 10 दिवसांमध्ये बंद होणार. लिखील आम्हाला पण 100% बंद आहे, कारण आम्ही फिरतोय. आम्ही जेव्हा बोलतो लोकांशी तर लोकांचे चेहरे आम्हाला सांगतात की अहो पक्का आहे. आणि त्या माध्यमातून तुम्हाला विश्वास देतो की या निवडणुकीमध्ये तुम्ही परिवर्तनाच्या बाजूने राहा, हे 100%. तुम्हाला परिस्थिती बदलायची, धरणामध्ये आलं तर त्याचा पॉप्युलेशन नाही, तुमच्या विहिरी जिवंत होणार, तुमचे बोर जिवंत होणार आहे, तुमचे शेती बागायत होणार. जर एखादा माणूस 25 वर्ष राहतो, त्याच्यातले 20 वर्ष 35 वर्ष राहतो, त्याच्यातले 25 ते 30 वर्ष जर मंत्री राहत असेल आणि त्याच्यातनं एखादी पाण्याची शेतकऱ्याच्या जीवनमान बदलण्याची त्याच्याशी निगडीत असलेली त्याच्या सर्वात त्याचं आयुष्य बदलणारी योजना जर करू शकत नसू, ते राजकारणातलं सर्वात मोठं अपयश आहे, राजकारणातलं ते पाप आहे. आणि मग अशा पापामध्ये अशा लोकांच्या सोबत आपण आपलं मत देऊन वाया घालून आपण वाया घालायचं का? तुम्हाला त्याची आठवण करावी. पेट्या दिदी द्यात, बांडा दिदी द्यात, मग वैगव टाका. तुम्ही याच्यामधलं बायांबरोबर भांडे घ्यायला कोण कोण गेलो होता हात वर करा. मुक्कामी जायला हात वर करा. नाही नाही नाही, कोणीच वर करा नाही, तुम्हाला हाल वयेल येतं. कोण रात्री मुक्कामले राहिलं मी तर काय राहायचं. बाकडी बांधले जायला नाही तर बाहेर करेल. एक एक दोन दोन दिन तुम्हाला हाल वयेल बरोबर आहे. आणि त्या भांडात मा त्या भांड्यामध्ये भ्रष्टाचार झालेला, लाखो करोडो रुपयांचा भ्रष्टाचार त्या भांड्यामध्ये झाला. तुम्हाला पेट्यांमध्ये बूट दिले, बापना बी दोन बूट करायचं. पहिले थोडं बरं होतं, नंतर त्याची क्वालिटी खराब होई गई. आबा शेवटला टाइमने ज्याचे भांडा भेटला त्याचे पेटा दे बाकी जाते. बघितलं तुम्ही पहिला भांडा चेक करा, दुसरा शेवटला भांडा चेक करा, किती फरक. म्हणजे याच्यामध्ये किती फसवणूक झाली, तुमचे हाल झाले. तुम्ही भांडे घ्यायला गेले, दोन दोन तीन तीन दिवस तुम्हाला तिथं थांबावं लागलं. आबा आमच्याकडे लोक भांडे घ्यायचा कार्यक्रम ठेवायचे, डॉक्टर गावितांना भाषण करू द्यायचे. ए चल तो भाषण बंद कर, आमना माल आमले दे. कारण त्याच्यामध्ये त्या महिला तिथं थांबायच्या, त्यांचे नवरे मोटरसायकल घेऊन बाहेर उभे राहायचे, प्यायच्या पाण्याची सोय, त्यांना खाण्यापिण्याची काही सोय नाही. 4-4, 5-5 तास 8-8 10-10 गावांचे लोक गोळा करायचे, गर्दी गोळा करायची, आणि माझ्या मागे किती जनता आहे ते दाखवायचो. आणि त्याच्यासाठी यांनी लोकांना त्रास दिला. आणि मग भांडे द्यायची वेळ आली तर ती भांडा एकच गाडी आहे. त्या मस्त पैकी कोणातरी घर कोंबड्या कांबड्या काही राहतात, पण ते बुकेमध्ये राहत. त्या महिलांचे यांनी हाल केले. आणि त्याच्यामध्ये आणि मग भाषण बिषण द्यायला लागले तर सांगायचं चला फक्त वैंदान रे, बाकीला आजूबाजूवाला पाय आटे. आणि मग दांगडो व्हायचा, आणि मग त्या बाया शिव्या द्यायच्या, गाडीच्या मागे पळायच्या, आणि तुमचे हाल झाले. तुम्हाला 5-5, 15-15, 2-2 हजार रुपये खर्च झालेला. अनेक दलालांनी त्याच्यामध्ये मजा मारलेली. आणि म्हणून तुम्हाला जो त्रास झालेला आहे, माझ्या माय मावळींना विनंती असेल जे घरून ऐकत असतील, आते बदला लिहिले पक्का कायमी आले. आणि तुम्हाला बदला वाया जावा नाही, आयबी सांगते. आणि म्हणून किरण तडवी रावसाहेबांना मतदान करा आणि यांना घरी बसवा. तुम्हाला झालेल्या त्रासाची किंमत त्यांना दाखवून द्या. तुम्ही केवायसी करायला गेले, केवायसी वाला कितला कितला नाहाल महिन्यात सांगा बरं. मुकलास ना बँकन बाहेर 17 दिवस जपेलाय, जपेला आहेत का नाही? अरे जर मतदार तुम्ही मंत्री असाल, तुमच्या जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती असेल, लोकांना 17 दिवस बँकेच्या बाहेर झोपावं लागत असेल, लोकांचे केवायसी होत नसेल, तर मग तुम्ही काय कर्तव्य बजावलं?
तुम्ही काय तुमच्या जनतेची जाण ठेवली, तुम्ही इतक्या वर्ष सत्तेमध्ये राहिले, तुम्ही काय केलं? हे सामान्य प्रश्न अजूनही लोक तुम्ही आधार कार्ड आणि रेशन कार्ड साठी फिरता. तुमच्या रोजच्या जीवनाशी, तुमच्या विद्यार्थ्यांशी, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला ते गरजेचं आहे, त्याची अजून व्यवस्था नाही. आणि अजून मी तापी बुडायचं याच्यापर्यंत आलो. तापी बुडायच्या याच्यामध्ये दर निवडणुकीत तापी बुराई, तापी बुराई, तापी बुराई. तुम्हाला बी कान नाही वय गेला, तुम्ही विचारबो आत्ते वय काळजी भाई, आत्ते वय काळजी भाई. टोका मते, टोका मते, टोका मते. 35 वर्ष तुम्ही निवडून, परंतु आता तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची, तुमच्या गावात झालेल्या प्रत्येक कामाची, तुम्हाला तुम्हाला झालेल्या प्रत्येक तासाचं डोक्यामध्ये ठेवायचं आणि किरण तडवींना मतदान करायचं. याद करा ना, 2 मिनिटं मतदान करा, माझ्या हक्कामध्ये इनका तर विदाबीन नाही आहे मला. अरे पहिले विचार करायचा की आपण काय केलं पाहिजे, आणि तुमचं मन तुम्हाला सांगेल की किरण तडवींना मत द्या, डॉक्टर गावितांना घरी बसवा. कारण तुमचं पक्कं मन सांगेल, मी सांग मन अभि न काय का, पण तुम्हाला मन नभी ऐका ना, तुम्हाला मन बी तेच सांग. हे मी तुम्हाला आज सांग, कारण आमच्या परिसरामध्ये आबा गावित साहेबांचे तुम्ही आमचं बॅनर बनवलेलं आहे, मी आज म्हणजे सगळीकडे बनवलेलं, तुमच्या गावात आहे का माहित नाही. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ना ठेकेदार नाही, असं 2-3 काहीतरी लिहिलंय बरोबर ना जात ना ठेकेदार. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये आदिवासी विभागामध्ये यांनी ठेकेदार निर्माण. तुम्ही गावी सांगा बंगल्यावर किती कोण कोण जायले सांगा ना, का बरे आबा ये. तुम्ही तुम्हाला पाणी तर पाजत नाही, तुम्हाला तर विचारत नाही. तुम्ही तिथं बसलेला असता बाहेर, तुम्ही 3-4 तास बसता, आणि मध्ये ठेकेदार बसलेला असतो, आणि ते दिलेल्या नोटा मोजत असतात आबा, आणि हे लोक बाहेर 4 तास बसतात, याची काही किंमत नाही. आणि ते लिहितात ना ठेकेदाराला, अरे पहिले ठेकेदाराला नाही, ते पहिले तुम्ही कुडा तुमच्या तिथं, खोट काय लिहिता काही. आणि आमच्याकडे हेमलता सितोळे, तुमच्याकडे शांताराम आबा, गणज येत ना अशा मुकळा येतो या आबा. प्रत्येक तालुक्यामध्ये ही व्यवस्था, यांनी पैसे काढून घ्यायचे, काम अर्धे अपुरे करायचे, यांना पैसे द्यायचे. तुमना गावना रस्ता, तुमनाच पैसा, तुमलेच परत, तुमनाच गहू आणि तुमलेच जेवू, तुमनाच पैसा आणि तुमलेच मोठ्या गावाला ना, बरोबर आहे ना. तुमच्या गावाच्या प्रत्येक सरपंचाच्या घरी इथून बंधण्यापासून तर मांडर फाट्यापर्यंत गेल्या 8 महिन्यापासून, म्हणजे 1-1.5 वर्ष मार्केट आणि रस्ता इतका खराब होता. मी स्वतः असाने मार्ग वापरत होतो. 15 दिवसापूर्वी मागे एक लेडीज होती, आता कोणीतरी पालवे नावाचा फोनवर झटकला, काय झालं नाही, या 4 दिवसामध्ये तो रस्ता झालेला आहे. तरी शनी मांडर फाट्यापासून तर पुनर्वसा शेतापर्यंत मांडर फाट्यापासून 200 मीटर रस्ता आहे, 200 मीटर तरी सुद्धा होत नाही. तेवढे 200 मीटर खड्डा आहे, कोणी नंदुरबार जात असेल तर सायकलवर 50 वेळा प्रवास केला असेल त्या फॅमिलीने, तो दिसत नाही. पण मलिदा गॅंग त्यांना सुधरू देत नाही. मला डाऊट येऊन राहिला की त्या कामाचं का बिल काढलेलं आहे 100%. 100% मी तुम्हाला सांगतो, हे झालेलं आहे की होणाऱ्या कामांमध्ये ह्या लोकांनी पैसे काढून घेतले. मी तुम्हाला सांगतो, कारण काम न काम करता पैसे काढायचे, आणि ते पैशावर या ठेकेदारी गावोगावली येतात. आता कार्यकर्त्यांनी पैसा वाटत, ठेकेदार पैसा वाटत, किंवा ठेकेदारनी गाडी पैसा आणि गाडी पैसा बॅगालाही ही परिस्थिती यांनी निर्माण झाली. आणि हे रस्ते खराब आहेत, तुम्हाला त्रास होतोय, परंतु तो ठेकेदार त्यांना पैसे देतो, त्यांच्या निवडणुकीत त्यांना मदत करतो, म्हणून तुमच्या प्रश्नांशी त्यांना काही घेणं देणं, काही लेणं देणं नाहीये. तुम्ही 2-1 खड्डात पडी घ्या तरी चाली, काय काय पडलेली नाही. आणि ते का ते तुमचा विचार का करत नाही, मतदारसंघाचा विकास का करत नाही, कारण त्यांना वाटतं कुठे जावा येते, मी जे कोण विरोध मग उभा राहावा, आणि या काय बिकरीनी गाय काय बिकरतील, मतदार ते मालेच व्हावं. काही लोक त्यांना मतदान वारंवार करतायत, त्यांनी तुम्हाला गृहित धरलं आहे, म्हणून तुमची आज ही परिस्थिती आहे. तुम्ही एकदा दाखवून द्या, 2 दा त्यांना घरी बसवा,
आपले ठेच लागत ते आपण जरा समान चालतंय ना, समान चालतंय का? मग त्यांना लोकसभेच्या पराभवाची ठेच लागली तरी सुद्धा ते सुधरायला तयार, तरी सुद्धा तीच मगरुळी तीच मस्ती तेच परिस्थिती, त्याच्यामध्ये काही बदल नाही, तर मग यांचं करायचं का? मग यांना संपूर्ण कुटुंबांना घरी बसव, तेव्हा हे सुधरतील आणि आपल्या जिल्ह्याला नवं राजकारण चांगलं मिळेल, आपल्या तुमचा विकास होईल, आबा तुमचे रस्ते अजून चांगले होते. ही आबांची परिस्थिती नाही, तुमच्या गावाची नाही, अख्ख्या मतदारसंघाची. आमच्याकडे तर वाट लावून दिलेली शितोळे नावाची बाई, इकडे दोन चार ठेकेदार आहेत, इकडे कमलेश आहे, शांताराम गणज येत, दोन चार जण गणज अशा सर्व यांनी बिना कामाचे पैसे काढून घेतले, थोडी सुरुवात करायची, पैसे अख्खे बिल काढून घ्यायचे आणि मग निवडणुकीत यांनी हा उन्माद करायचा, हे चक्र चालूच आहे आणि हे आपल्याला बदलायचं आहे आणि हे खास करून या तरुणांना बदलायचं, कारण आपली ते आता दुपार वय गई, बाकीला संध्याकाळी व्हायचं आणि तुम्ही सकाळी आणि तुम्ही म्हणून भावनेच्या बरी जाऊ नका, पत्रक वाटले ना हिंदू काहीतरी मी दखत आहे दोन तीन ठिकाण, हा काहीतरी पत्रक आहे दखा तुम्ही, नाही नाही ते काहीतरी दुसरं बराच येत त्यामा पॉइंट काय की त्यांना माहिती की त्यांचा पराभव होतो आहे, मग आपण काहीतरी इथं सर्वांना आपण त्यांची मानसिक परिस्थिती बदलायची आणि त्या हिंदूंच्या नावावर मतं घ्यायची. आणि तुम्ही हिंदूंच्या नावावर कशाला मतं मागता, तुम्ही विकासावर मागा, तुम्ही व्यवस्थेवर मागा, तुम्ही केलेल्या प्रशासनावर तुमच्या विकास कामांवर मतं मागा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही कुठं आहात. तुम्ही लोक अहो तुम्हाला रस्ता आहे, तुम्ही तुम्हाला हाल वय राहिला, तुम्हाला डोळ्यामा धूळ उडी राहिली, मग तुम्ही हिंदू नाही आहेत का? नाही एक सांगलं बरोबर आहे का नाही? म्हणता डोळ्यामा पापुटा उड राहिला तुम्हाला, पटपट्या पंचर वय राहणार, मागे बाया पडी जाई राहिण्यात, खरं आहे का नाही? मग तेव्हा कुठं गेलं हिंदुत्व, तेव्हा कुठं गेले हिंदुत्वाचे विचार? हिंदुत्व असं शिकवत नाही. आणि म्हणून सांगतो की यांच्या नादी आता लागू नका, यांची वेळ आलेली आहे. सिंग पिक्चर मैं ना आली आली तुमची बारी आली, आता गावित परिवाराची बारी आलेली आहे. जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे, जिल्ह्यांनी ठरवलेलं आहे, जिल्हा सर्व परिवाराला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. लिहून देतो मी तुम्हाला, जाऊ द्या कोणतं मी तिकडेच उभा राहू द्या, घर येणार आहे, काय काळजी करायचं नाही, कारण आबा परिस्थिती अशी आहे. बघा शरद दादा निवडा विन आता निवडा विघरमा तीन मंत्रीच बनावे कथा कथा फाका नका वही नका खरं आहे का? तुम्हाला पब्लिक वरच्या एकानेच्याच ना कार्यकर्ताच नाही, म्हणजे असं सांगून जाणाऱ्या लोकांना थांबवायचं, त्यांना मतदानाला त्यांचं मतदान करून घ्यायचं, जाऊ द्या मग आऊन निवडावे आऊन मंत्री बनावे एखादी निया पाण्यात कामले जाणे, मग जाऊ द्या बोराऊ द्या जशा वय तशा ठोका मते. अरे त्यांच्या नादी आता लागू नका, तुम्ही पुढे या, तुम्ही हिम्मत करा, तुम्ही मतदान किरण तडवीला करा, तुम्हाला बदल दिसेल, नक्की बदल दिसेल, कारण एकच परिवार आते मंत्री खासदार ते गई जिल्हा परिषद अध्यक्ष मग इथला बदल बदल आमदार का बर पाहिजे, का बर पाहिजे? हा त्या अलग अलग पक्ष मग सर कुठं गेले विचार सर कुठे गेलंय काय? माईपीचे जे उमेदवार आहेत ना मग कुठे गेलं तुम्हाला ध्येय धोरण? तुम्हाला काय अधिकार आहे माईपीचे आणि हिंदुत्वाच्या नावावर मत मागायचं? तुम्ही जर तीन अपक्ष उभे राहून गेले वेगवेगळ्या पक्षांमध्ये, अरे तुम्ही जिथं आहे तिथं गद्दारी करता आहे, काय मत मागताय? भाजपच्या नावाने यांना मत मागायचा अधिकार, कारण महायुतीशी यांनी गद्दारी केली आणि अशा गद्दारांना घरी बसवा. स्वतःला शहाणे समजतात यांचं शहाणपण आता यांनाच दाखवा आणि यांना पूर्णपणे रिकामे करा, तव या माणूसने माणूस वैकतील, तव तुम्हाला गाव माहिती आणि यांना पाय पडतील, ज्येष्ठ माणूस नाही ते ज्येष्ठ नाही धैडा नाही धुईडा नाही चढले बाचर बाबा माय का करत बंगलावर, खरं आहे ना?
मी जे बोलू आणि ते कोट वचन अरे परत कर द्या माझे. आणि ही परिस्थिती तुम्हाला आम्ही सर्वांनी निर्माण केली, आमचे आपण वाटा होता, आणि म्हणून आम्ही सांगतो की याच्यामध्ये आम्ही सुद्धा दोषी आहोत. आणि म्हणून मी खास करून इथं आलेलो आहे तुम्हाला आग्रह करायला, तुम्हाला सांगायला आलेलो. तिकडे आले का सांगतात नंदुरबार पॅक आहे, कुठं जात नाही, तिथं आम्हाला मतं मिळणार आहे. आता लोकसभेला 30,000 लीड होता, तिथं 50 मिळणार आहे. इथं आले का पूर्ण पॅक आहे साधा, त्याचा 9,000 लीड होता, ते तो 25,000 व्हावा काहीच नाही. तो 9,000 मी कमी व्हायचं आहे आणि तरी आपला किरण तरी 20,000 लीड दिसत आम्ही. हा तुम्ही राहता इंडिया दणका असा द्या का गरज बसा, कारण तुम्ही आपण बघितलं, तुम्ही डॉक्टर गावितांना यावेळेस या मतदारसंघामध्ये निवडले तर तुम्ही का निवडून दिलं? तुम्हाला बदल पाहिजे होता, तुम्हाला बदल पाहिजे होता. तुमच्या तुमने या परिस्थितीमध्ये त्यांना निवडून दिलं. कुठं आहे बोरसे गुरुजींचा परिवार? कुठं आहे देवाबापूंचा परिवार? कुठं आहे कमलाताईंचा अर्ध परिवार? कुठं आहे व्यंकट बापूंचा अर्ध परिवार? कुठं आहे एका गाडीमध्ये बसणाऱ्या डॉक्टर गावितांना मतदारसंघ दाखवणाऱ्या डॉक्टर गावितांसाठी मतं मागणाऱ्यांच? कुठं आहे? त्यांच्या द्वारदर्शनला पोहोचले नाही, अंत्यात्रेत नाही पण द्वारदर्शनला पोहोचले नाही. ही परिस्थिती आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की यांची प्रवृत्ती ओळखा, यांना धडा शिकवा. आणि ही योग्य वेळ आहे, याच्यासारखी संधी तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही जर परत आता केलं तर तुम्ही फुटबॉल निघत लाट मारतील त्याचा रक काय गरज नाही. मी मतदान कर दिलं काय नाही, तुम्ही काय बी कर काय कशी बी वाग केलं नाही केलं काम तरी तुम्ही आम्हाला निवडूनच देणार आहेत, मग तुमची काय गरज? तुमची गरज 20 संपून जाईल, त्याच्यानंतर काय काय? मग त्याच्यानंतर जर तुम्हाला 20 तुमचं भविष्य घडवायचं असेल, तुम्हाला या मतदारसंघामध्ये परिवर्तन करावाच लागेल, करावाच लागेल. आणि ते परिवर्तन करायचं तुम्हाला 20 तुम्हाला मतदान करावं. संविधानाने सांगितलं की एक मत तुम्ही नाही 15 जोडा. आपले 33,000 कापाना येत, बरोबर आहे ना? आपल्याला 15 मत जोडा. तुम्ही 15 मत नातेवाईकांना मित्रांना इकडं तिकडं टार्गेट ठरवा की 15 मत जोडायचे आणि गावितांना घरी बसवायचे. ते काम तुम्हाला करावं लागेल. तुम्हाला उद्या आबा माझ्याकडे काही पोरं आले, जयनगरचे तरुण मुलं, मला मला आश्चर्य वाटलं, बजरंग दल याच्या त्याच्यातले ते मुलं होते आणि ते माझ्याकडे काल आले, माझ्याजवळ बसले. त्यांनी मला सांगितलं की नाही दादा आम्हाला थोडं काहीतरी वेगळं वाटतंय, आम्हाला या वेळेस यांना मतं नाही द्यायचे, हिना गावितांवर त्यांचा राग होता. म्हणून मी ते भाषणामध्ये सांगितलं की हिना गावितनी भाजपाला सोडलं, आमचे मतं आम्ही जे काम केलं मेहनत केली आणि तो आमच्याशी दगा झाला, ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी माझ्याजवळ फोटो बिटो काढले. 3 त्यांच्या घरी माणसं बसलेले, 1,00,000 देतस तुले आई देतस तुले ते देत, पैसा ना खे करणार कोणता माणसाने कोटो काढत नाही, याच अर्ध झाले बाकी नसते गड्ड्या पावसाने हकीकत सांग. तेच आहे त्यांचं काम. लोकसभेमध्ये सरपंचाला एवढे पैसे, कार्यकर्त्याला एवढे पैसे, त्याला एवढे पैसे, पैसे पैसे, पाकिट पाकिट, बोट्या बोट्या, बाटल्या बाटल्या, काय? परंतु लोकसभेमध्ये लोकांनी जनतेची शक्ती काय असते, मताची ताकद काय असते, जनशक्ती काय असते, जनशक्तीच्या विरुद्ध ते लोकसभेमध्ये लोकांनी दाखवून दिले. गोवाल पाडवीकडे पैसे काहीच नाही, यंत्रणा नाही, परंतु लोकांनी ठरवलं होतं आणि लोकांनी ते करून दाखवलं. यांच्याकडे सत्ता पैसे यंत्रणा सर्व काही, परंतु सामान्य माणूस पेटून उठला,
गावागावातल्या माणसांनी सांगितलं की आम्हाला बदल घडवायचा आहे, यांना घरी बसवायचं आहे, आणि त्यांच्या इच्छा शक्तीने लोकांच्या जनतेने त्यांना ती शक्ती दाखवून दिली, त्यांना घरी बसवलं, त्यांची मस्ती जिरवली. परत आपल्याला तेच करायचं. म्हणून मी सांगितलं की तुम्ही अर्धी लढाई जिंकली आहे, तुम्हाला लढाई पूर्ण करावी लागेल, तरच या नंदुरबार जिल्ह्याचं चित्र बदलेल. एकच घर आणि सर्वच ते का आदिवासी लाईक नाही, गमुकला डॉक्टर एक कोट डॉक्टर आहे. किती डॉक्टर असेल संविधान? हजारो हजारो इंजिनियर आदिवासी समाजामध्ये, हजारो कार्यकर्ते आहेत, लायक आहेत. मग आमदार काही या 40 बनव का? याच करणार नाही बनव का? आपण जर आधी टाका तुम्ही ग्रामपंचायत मध्ये एक घर ना दोन उभारा घ्या तरी पाणी टाकत पाडत का नाही पाडत का नाही का ते मग तशीच या वाटा उभारायचा मग याचे पाडा आणि तुम्ही ताकद दाखवा. तुम्ही अगुरीत धरलंय काय नाही, एका तात नाही जाओ गौरी नुसतं रामराम करते तरी माझी मत भेटी असं नाहीये, असं नाहीये. लोकसभेने ते सिद्ध करून दाखवलं. लोकसभेने गोवाल पाडवींच्या रूपानं एक चांगला खासदार निवडून दिला. लोकसभेने पैसा काहीच नसतो, शेवटी माणूस मोठा आहे. पैसा मोठा नाही, माणूस मोठा आहे. तुम्ही मोठा आहे, तुम्ही मोठा आहे, तुम्ही मोठा आहे, तुम्ही मोठा आहे, हे लोकसभेच्या निकालाने दाखवून दिले. म्हणून यांनी पैसे किती 200 कोटी खर्च केले. पाणी मागयात का? अजून आपले 800 काढा नाही, 1000 कुठे त्याच पाहिजे. आता आपू या चारही ठिकाणी उभा आहेस ना, आपू या 100 लाय द्या 400, मग आपण जिल्हा परिषद दाखव 2400 काढसू. म्हणजे आपल्याला 1000 कोटी वसूल करायचे आहेत आणि त्याच्यासाठी यांना दर निवडणुकीत आपल्याला पाडायचा आणि ते तुम्हाला तुमच्या गावापासून करावं लागेल. ह्या मतदानाच्या रूपानं मी तुम्हाला सांगतो की काय आम्हा मी कधी कधी मी भारत दिवसांनी जेडपी मध्ये गेलो. तुम्ही अध्यक्ष होते, मी सभापती होतो, तेव्हा मी पहिल्या वेळा सभापती होतो. मला पण 25 वर्ष जिल्हा परिषद त्या राजकारणामध्ये, मी उपाध्यक्ष पण होतो 5 वर्ष. तो गावी साहेब सांगत मुन्नाचा जर उपाध्यक्ष कर आणि मी तुला 4 डाव आमदार बनणार ना, 2 डाव 9 डाव 10 बनणार, तू पूर्ण भाजपा मी लय गाऊ ना. तुम्ही एकच डाव करा, मी तुला 4 डाव करेल. खोटा आहे का? खोटा आहे का? खरं आहे का नाही? मी खोटा नाही बोलत आणि 1% की चोट पर बोलत हा मिळालच नाही. मुदिनी गावीतला फार्म भरला, तिच्या समोर उमेदवार उभा केला, तुमच्या समोरचा उमेदवार विड्रॉल मी केला, तुम्हाला बिनविरोध उपाध्यक्ष केला दादा. मी आबा ते मी आभारी आहे. प्रेम म्हणजे प्रेम होत आबा. आबा मला निवडणूक लढली सांगितलं दादा कदापि होणार नाही, मी तुम्हाला बिनविरोध करून आलो मध्ये सभागृहात येऊन. आणि तोपर्यंत डॉक्टर गावीत यांनी सांगितलं नाही की जागा लेडीज पुरुषाची आहे, पुरुषाच्या जागेवर बायकोला केली पण भावाला केलं नाही त्या दिवशी. मी सांगितलं ही जागा पुरुषाची आहे तरी बायकोला केलं आणि भावाला केलं नाही. भाऊ पण झेडपी मेंबर होता त्यांचा, तोपर्यंत लोकांना माहित नव्हतं. आणि म्हणून गावोगावी जाऊन भूल ठापा देऊन वेगवेगळं सांगून तुमच्यामध्ये मतभेद निर्माण करून पोरांमध्ये फूट निर्माण करून हे 15 पोरे घ्या, मग 7 कशा कोण पडतील? मग अशी गरज 7 असले पार्टी दिले मग लया कुठे बिबाला येईल? बरोबर आहे ना? म्हणजे तुम्ही बिचारे एकत्र राहणारे स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्यामध्ये दुकडी निर्माण करायची, तुम्हाला तोंडे बाकडा करा ना, एक हात आणा अर्धा हात. अंग्रेज के जमाने के जेल आधे इधर आधे उधर पिक्चर चाललाय ना. आणि आपलं आपला हेतू साध्य करायचा, निवडून जायचं, परत सत्ता आणि पैसा, पैसा आणि सत्ता, सत्ता आणि पैसा, पैसा आणि सत्ता, तोच तिकीट आणि तोच पिक्चर. बरोबर आहे ना? तेच तिकीट, पैसा, सत्ता, सत्ता, पैसा आणि तोच पिक्चर. आता नवा पिक्चर का राहणार आहे? किरण तळविले हिरो बनवता. गावी साहेब आता जाईल आहे का? काही जम नाही. नवा पिक्चर, नवा हिरो, नवा डाव, नवा बिरू. मी नवा डाव सांगतो, तुम्ही पट्टा ते जोर माझी मुठ्ठी लाईन इतका आवाज करा की वैंदा नाही शेवटलं गावी. हा
नंदुरबारले गावित साहेब ना बंगला लगून आवाज जाव पाहिजे दखस बंदा परिसर मग काय जमे नवा करवो काय फॉल्ट आहे का नका काहीतरी धक्का आहे ना डबलिंग मग चालू आहे मग बटरनी जोर मग नवा डाव तुम्ही काय सांगा ना नवा बिडू तुम्हाला काय काहीतरी शे का वैजाय मग तुम्ही अभि बोलणं पडी ना नाही पाकिटे तिकडे जा का बरं जो आजवर नाही करा होत्या पाकिटे 100% नवा आडव आई आपल्या क्षणाने आणि नवा बिडू या किरण तडवी बरोबर आहे ना थोडी तुम्ही थंडी वाजी वाजली तर थंडी कमी कर दिली मी आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपण दृढ निश्चय करा आपण एक परिवर्तन घडवा चांगल्या कामामध्ये सामील व्हा आणि या लढाईमध्ये तुमचा सुद्धा खरीचा वाटा असू दे कारण आम्हीकडे तुम्हीकडे तापी बुराई आम्हीकडे नर्मदाला बोगदा एक गाव मग या गावीत साहेब दोन चार लोक उठणार साहेब असे कोणता बैडा आहे तुमच्या सापडी नाही राहिलं म्हणे का बर मग तो बोगदा पाळाले नर्मदाला बोगदा पासून शेजारी पाणी उडायचं आणि असे तापी बुराई आमच्याकडे नर्मदाला बोगदा 25-30 वर्ष म्हणते चाल राहणे तसा घ्या करणार बघा बोगदा आता उलट का तापी बुराई आणि त्यावर आपण टोका कदा बी टोका हेच करणार आहे नुसता आपण काय करणार का नाही मग आता आपण या सर्व गोष्टींना बळी पडायचं नाही आपण आपलं काम करायचं आमच्याकडे आबा आदिवासी समाज आहे आपलं पण शेते जास्त पेटून उठले पूर्ण पेटून उठलेले त्या सांगतो कामनाच बघा पैसा आहे दादा बघा गावी साहेब कामनाच काय घेईन म्हणतो तुम्हाला काय घ्या तुमले दिल आहे ना नाही ना भाऊ काम नाही म्हणे म्हणतो दाखा भाऊ मग तरी असं विचारा काल परवा त्या शितोळेताईच्या गावामध्ये प्रचाराला गेले समिता साहेब बरोबर त्या गावातले तरुण आदिवासी पोरं आले त्यांनी सांगितलं की बिरसा मुंडाचा पुतळा बांधायचा हे पावती फाळ हे रिकाम चोट धंदे मी नाही करत ना त्या म्हणे कार बोम म्हणे तू बिडा ना ठीक जापोर उभा आहे खरंय हकीकत आहे 100% करायन एकदम खरंय खोट व्हायचं मला विचारलंय द्या त्याच म्हणजे करा ते करली द्या हकीकत किस्सा कारण मी तुम्हाला समोर बोलाय म्हणजे कोटाने बोलाव काय बी बोलता पाजीन जावा नाही बाकीना नाटक होतय बाकीना परिचय नाही कुठे जोंडायचा मग सापडी कुठे सापडी जातो दादा काय बी सांगेन चालला घ्यायचो पण मी खरंच सांग आणि त्या गावातल्या तरुणांनी त्यांच्या गाडीमध्ये गाडी बंद काच बंद केले काच ठोकलो इतकी हालत खराब अनेक गावांमध्ये न्याली गाव आमचं तुमच्या न्यालीचे इथून गेलेले लोंढरा गावामध्ये गाडीतनं उतरू दिले बुपकरी गावामध्ये अर्धी मीटिंग सोडून पळून जावं लागलं काचरद्यामध्ये महिलांनी बोलू दिलं भांडेवाटाच्या कार्यक्रमामध्ये लांबोळ्याच्या स्टेजवर महिला चढल्या महिलांनी सांगितलं बोलू नका बोलू दिलं नाही अर्धा कार्यक्रम थांबव असे अनेक गाव आहेत तिकडं यांना बोलू सुद्धा देत परिस्थिती आहे तुमचे नातेवाईक असतील तुमचे परिचय असतील मित्र असतील त्यांना विचारून घ्या म्हणून तुम्हाला सांगतो की आम्हीचा परिसर बदललाय तुम्ही पण बदला तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी तुमच्या मुलांसाठी बदलावंच लागेल हो काय उद्योग नाही काय नाही काय नाही तुम्हाला परिसर दुष्काळी परिसर आहे पहिलं वर्ष 2005 नंतर पहिल्यांदा कायम दुष्काळी कायम कायम दुष्काळी तुमची परिस्थिती असते एक पीक चांगलं आलं तर दुसरं पीक अर्ध खाल्लं जातं आणि आपण आपल्या परिस्थितीवर आपल्या याच्यावर झगडत असतो आपलं जीवनमान करत असतो आणि आपला संसार चालवत मग हे बदलण्याचं काम अनेक वर्ष सत्तेमध्ये मंत्री असताना
सत्ता सर्व जिल्ह्याची स्वतःकडे असताना का करू शकले? का करू शकले? तुमच्या जीवनामध्ये जर 50% परिवर्तन घडून आणलं असतं, तुमचे जर दिवस पालटवले असते, तर मी इथं मतं मागायला त्यांच्या विरोधात उभा राहिलो नसतो. तुम्ही माझ्या भाषण पण करता, माहितीच काय तर तुम्ही हिसकावतात का नाही? जर काम करत राहता तुम्हाला पैसा ही जातात, तुम्ही माहितीच कावतात का नाही? हिसकावतात का नाही? या दोन भाऊ काय काय विचारणार? मग तर मंत्री असतो का बरं विचारतात? त्याच विचारा. आबा ना मंत्री, ना मी मंत्री, ना कोणी मंत्री, ना उभा पहिला उभा आहे. आपण त्यासले मते दिले, आपला त्यासले उत्तर आपण प्रश्न विचारणार आहे, आणि आपला प्रत्येक प्रश्नान उत्तर त्यासले देणार आहे. आणि त्या तुम्हाला अधिकार येतो, कारण तुम्ही त्यासले मते दिले, तुम्ही त्यासले निवाडी दिले, आणि तुम्हाला जमवर ते आमदार आणि मंत्री बनेल. तुम्हाला जमवर त्यासने खूप मोठे व्हायचं आहे, आणि म्हणून तो तुमचे अधिकार आहे. तुम्ही बट असं नका विचारा, त्यासले विचार. आखो येतीन त्या मी येऊन ते 100% येतीन. मी गेल्या काही पडून निघतीन, कारण ज्या ज्या गावांना आम्ही जातोय त्या त्या गावडे गावी साहेब डबल जाण्याची. अरे 100% लिहून घ्या, उद्या नाही तर परवा गावी साहेब अंतिम पक्की आहे. बर, मी प्रश्न उपस्थित करायला प्रत्येक प्रश्न विचारा, आणि त्याचे उत्तर देवानंतर सांगा ते भाषण चालू करा. तवय तुमले मानतो. अरे आपण काहीच करत नाही, आपण बोलत नाही, आपण सहन करतो सहन करतो सहन करतो, आणि मग खाली मान घालून कष्टामध्ये अडीअडचणीमध्ये जीवन करतो. का नाही करू शकतो? शेजारच्या मतदारसंघामध्ये जयकुमार भाऊ 25,000 विहिरी जर करत असेल तर तुमच्याकडे का नाही? नाल्यांवर बंधारे होत असतील तर तुमच्याकडे का नाही? आमचा राजेश पारवी आमदार पानंद रस्ते शेतकऱ्यांचे करत असेल तर तुमच्याकडे का नाही? का नाही हो? ते तर मंत्री नाही, तुम्ही मंत्री आहेत, तुम्ही सत्ता माय 9,000 कोटींना बजेट असलेलं आदिवासी खातं आहे. काय होईल? त्या आदिवासी झोपडा माय झोपडा माझे ऊसतोडा गावा नाही जाईच राहणार. त्यासना पुढे अर्धशी केल्या, अर्धशी केलाच नाहीये. काय केलं? ही परिस्थिती का निर्माण झाली? आणि म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही आता थांबायचं नाही, तुम्ही आता झुकायचं नाही, तुम्ही आता निर्धार पक्का करायचा. 20 तारीख कवा येईन कवाई नाही कवाई एक नंबर न तडवी साहेब बटन दाबू आई डोका मंगाव या लारक्या बहीण मला सांग 3,000 टेन्शन नका द्या. त्या पैसा काहीच व्हाव नाही तर टीव्ही मग कोटी जाहिरात दाखवणार बंद होईल, कारण प्रत्येक पक्ष सांगेल ना की आम्ही 3,000 रुपये दिसू. ते काय बंद नाही व्हाव नाही तर काय मग ते लगेच प्रचार करतील. तुम्ही बंद व्हाय जाईन मग असं करा तसं करा, आणि बाईनी सांगा म्हणजे माणूस पगाय ना मग 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 करा ना देवानंद भेटा काय करा का नाही पण तशी नका करतात हा उलटा तुम्हाला पक्का करा ना त्याच नवी पक्का करा ना त्याच नवी समजाड द्या भोया बाळा बाबड्या राहतील आपण बाहेर राहतो त्या टीव्ही जगतात. म्हणून त्यातले आपले समजावणं पडी, त्यातले आपले सांगणं पडी, आणि बट्टा मिसनी परिवर्तन घडवणं पडी या पोरेसनी कुर्ता काल दिन. बरोबर आहे त्या बरे कथा टाको पण त्यासनी कुर्ता तुम्ही ऐकणं पडी. म्हणून तुम्ही सांगते की 20 तारीखले काँग्रेस पक्षाने पंजाबवर मतदान करा, 20 तारीखले परिवर्तन लढाईमा सामील व्हा, 20 तारीखले तुम्हाला भविष्य कुर्ता मतदान करा, 20 तारीखले तुम्हाला विकास कुर्ता मतदान करा, 20 तारीखले तुम्हाला शेतीना प्रश्न करतो कुर्ता मतदान करा, 20 तारीखले तुम्ही या जिल्ह्यांना बदलना कुर्ता मतदान करा अशी विनंती करस. आणि तुमले बटाचे एक डाव परत सांगस, मी गावित परिवारले सांगस आमना जिल्ह्याले माफ करा. कुठेतरी जावा तुम्ही नज राज्य, तुम्ही मंत्री, तुम्ही नंत्री, तुम्ही आमले सोडा, औ जिल्हाले माफ करा आणि तथाच राहा.
ह्यांना काहीतरी चांगलं होऊ द्या आणि ते चांगल्या होण्यासाठी 20 तारखेला मतदान करा. 20 तारखेला एका मताला 15 मत जोडा. 20 तारखेला तुम्ही काँग्रेस पक्षाला मतदान करा अशी विनंती करतो. धन्यवाद सन्मान आणि सत्कार केल्याबद्दल धन्यवाद. किती म्हणजे याच्याने आपलं मनाला म्हणजे जे म्हणजे मनामध्ये अगदी खरोखर या घटना घडल्याशिवाय राहणार नाही असे संदेश दिलेले आहेत, मार्गदर्शन केलेले आहेत. इकडे ताईंनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले. वकील आभार.